तुमचं नाव काय? दत्ताराम बोरे. तू गाव कुठलं? गाव रत्नागिरी. उदय सामंत तुमचे नेते? नाही, ते काय नेते बिते काय नाही. आमचं आम्ही कुठल्या पक्षातले नाही, आम्ही आपले आमदार आहेत. पण हे जे शिवसेनेत झालं त्याच्यामुळे उद्धव ठाकरे गट जो आहे तो कमजोर झाला. ते व्हायला नाही पाहिजे, पण आता काय त्यांची मर्जी. शेवटी काय, जो तो राजकारणासाठीच मरतोय. खुर्ची कधी भेटते आम्हाला? बस जे सरकार आले नवीन, एकनाथ शिंदेचं गतिमान सरकार, काय कामं झाली दिसतंय तुम्हाला? हे चांगलं काम करत आता काय? ते लोक म्हणतात आम्ही करतोय. आता काय करतोय काय माहित. शेतकरी तिकडे मरतात आहे, आत्महत्या करतात आहे. गेले ना दौऱ्यावर, गेले एकनाथ शिंदे. आता ते काम आम्ही कुठे नाशिकला गेलेत ना दौऱ्यावर. चाललंय आता बघू आता काय किती त्यांना आमदनी देतात. कोकण रत्नागिरीवाले आहेत आम्हासाठी कधी काय ना पाचपशी देत. एकनाथ शिंदे कोकणासाठी खूप काही घोषणा केली. कधी आज दाखवा आम्हाला, करून दाखवा. मी म्हणतो आज किती वर्ष कोकणातले आज महापूस आंबा नाही, काजू बाग त्यांना शेतकऱ्यांना इकडल्या चांगला देतात, नुकसान करतात, बँकेला लुटतात, तरी त्यांना कर्ज माफ. आणि आम्ही मागत नाही, भीक मागणार नाही. आम्ही अभिमानानं जगतोय. कोकणातला मनुष्य स्वाभिमानानं जगतोय. कधी का बा सरकारकडे अजून मागलेलं नाही, देत आहेत. पण आता एक एक महत्वाचं की एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहेत, त्यांच्याकडे महाशक्ती आहे, ताकद आहे. ही निवडणूक कशी होईल? अटीतटीची होईल? अटीतटीचीच होणार हे सांगू शकत नाही. कोणाला बहुमत भेटेल ते बहुतेक. शेवटी काय बहुमत कोणालाच नाही भेटणार. सर्व फटाफट म्हणजे अर्धी ह्याला अर्धी त्याला असंच जाणार. आणि नंतर सरकार करणार, झालं असंच होणार. दुसरं काय नाही.